भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांचा आज 67वा महापरिनिर्वाण दिन आहे। या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दादर इथे चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी दाखल झालेत। वाढती गर्दी लक्षात घेता दादरमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी सकाळीच आज चैत्यभूमीवर दाखल झाले आणि त्यांनी चैत्यभूमीवरच्या प्रेक्षक गॅलरीची पाहणी केली। प्रेक्षक गॅलरीतल्या अस्वच्छतेवरून अजित पवार संतप्त झाले। तातडीने मनपा आयुक्तांना फोन करताच मनपा आयुक्त इकबाल सिंग चहल चैत्यभूमीवर दाखल झाले आणि त्यानंतर अजित पवारांनी त्यांना काही सूचना केल्या। महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमी शिवाजी पार्क दादरमध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी झाली आहे। त्या रस्त्यावरच्या वाहतुकीत काही विविध बदल केलेत आणि हे बदल रात्री 12 वाजेपर्यंत आज लागू राहणार आहेत। महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी वेगळी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे। वाहतुकीमध्ये बदल करून सेनापती बापट मार्ग, कामगार मैदान, इंडियाबुल सेंटर, कोहिनूर स्क्वेअर या परिसरात पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे। आज लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर दर्शनासाठी येतात। या अनुयायांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे। पांडुरंग नाईक मार्ग, ट्रॉफीमा हॉटेल समोर तसंच पिंगे चौक फुटपाथ भोजन व्यवस्थेसाठी राखीव ठेवण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण केली आहे। जुन्या संसद भवनाच्या आवारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली। डॉक्टर आंबेडकर संविधानाचे शिल्पकार होते, सामाजिक एकोपा निर्माण करणारे अमर नेते होते अशा शब्दांमध्ये मोदींनी आंबेडकरांना अभिवादन केलंय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अकोल्यामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। अकोला शहरातल्या टॉवर चौक ते अशोक वाटिकेपर्यंत रात्री 12 वाजता हा कॅन्डल मार्च काढला। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजलीताई आंबेडकरांसह बौद्ध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमरावतीच्या आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायांनी गर्दी केली। हजारो नागरिक पहाटेपासून रांगा लावून महामानवाला अभिवादन करतात। महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने काँग्रेसनं अमरावती ते नया अकोलापर्यंत अभिवादन यात्रा काढली। मनमाडमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने कॅन्डल मार्च काढण्यात आला। शेकडो अनुयायी पांढरे वस्त्र परिधान करून हातात मेणबत्ती घेऊन रस्त्यावर उतरले। यावेळी बुद्धं शरणं गच्छामिचा जयघोष करत महामानवाला अभिवादन करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महाडच्या ऐतिहासिक चौदाळ तळ्यावर अभिवादन करण्यात आलं। मध्यरात्री दलित मित्र खांबे गुरुजी ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात भीम अनुयायांनी डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना सादर केली। चौदाळ तळ्याच्या परिसरात शेकडो मेणबत्त्या प्रज्वलित करत आदरांजली वाहण्यात आली। भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24